मला सांग तो विक्रम काय येतोय आता घरी? आपल्या घरी रोज काहीतरी नवीन ड्रामा करायलाच हवं का? आपण एक दिवस शांततेत जात नाही. सांगायचं त्याला नको येऊस, ये का म्हणालीस? अरे पण बोल अश्विनी. अहो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना, हेच विचारायला फोन केला होता. जाऊन आलो. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत ना? एकदम नॉर्मल आहे, ठणठणीत आहे मी, काही नाही झालं मला. ठीक आहे, चल ठेवतो मी. नाही, नको नको नको. ऐका ना, मला ना जरा तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल पटकन. अहो, विद्युत ना कार्तिकीला घेऊन घरी. घरी म्हणजे आपल्या घरी नाही हो, माई अप्पांकडे गेला होता. अश्विनी तू घरी ये, मग सविस्तर बोलू आपण कार्तिकी आणि विद्युत बद्दल. ठीक आहे, चल ठेवतो मी. अहो हा, तुझं काय श्रेयस? कदाचित त्याला ना मी तुला सावरासावर करू नकोस आता. अरे सांगायचं त्याला, नको रे बाबा येऊ नकोस इकडे, आम्हाला तुझं ऐकायचं नाहीये आणि तुझ्याशी बोलायचंही नाहीये. अरे पण आपल्या घरी कोणी पाहुणा येत असेल तर त्याला आपण कसं सांगणार की येऊ नकोस म्हणून? तो पाहुणा आहे आपला, काय घेणं देणं? मन जपायला चालली सगळ्यांचं. अरे श्रेयस, आधी तुझी चिडचिड कमी कर ना. हे बघ, तो विक्रम आहे ना, त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल म्हणून येत असेल ना. कदाचित त्याला शिल्पीच्या आणि त्याच्या नात्याबद्दल बोलायचं असेल. आई, मला तो माणूस अजिबात आवडत नाही, आधीच सांगून ठेवतोय मी तुला. त्याच्या डोक्यात आणि मनात वेगळं असतं आणि तो बोलतो काहीतरी वेगळंच. मला अजिबात विश्वास नाहीये त्याच्यावर. अरे पण दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपल्या बहिणीकडे बघ ना, ती आहे का परफेक्ट. आणि विक्रमला शिल्पीबद्दल पूर्ण कल्पना आहे, शिवाय मी त्याला सावधही केलं होतं शिल्पीबद्दल. हे सगळं असताना शिल्पीसोबत त्याला लग्नच करायचं असेल तर आपण काय करू शकतो? तुम्ही की सगळ्या मुलांना आपल्या मुलीच्या विरुद्ध फितवतच राहणार का? खोटं काय सांगितलं मी? खोटं नाही बोललो म्हणजे काय? हा, ती कायम काय माहेरी बसणार आहे का? तिलाही आपलं घर असावं, आपला संसार असावा असं वाटलं तर त्यात काय चुकीचं आहे? आणि हे बघ, विक्रम आणि ती त्यांच्या आवडीने आणि पसंतीने लग्न करणार असेल तर त्यात काय चूक आहे? अच्छा, म्हणजे तुझा निर्णय घेऊन झालाय. बरं आहे, मग करा काय करायचं ते. फक्त एवढं लक्षात ठेवा, तो विक्रम इकडे आला ना तर मी एक चकार शब्द बोलणार नाही त्याशी. ठीक आहे, मग माझं पण म्हणणं ऐकून घे. विक्रमने जर लग्नाबद्दल विचारलं, त्याचा विचार मांडला त्याने तसा, तर मी नाही म्हणणार नाही, माझा होकार असेल. काय अर्थ याला? काय हे, डॉक्युमेंटेशनच नीट केलेलं नाहीये. कसे डिटेल्स काढणार आहे मी? यात काय मिळतंय का बघूया. बबन काका, अरे तू झोपा काय काढतोयस? मदत कर ना मला. झोपलो नाहीये, तुला मदतच करतोय. हे बघ, बघू जरा. ओ गॉड, हे सगळे जुने प्रोजेक्ट आहेत, याच्यातून कशी हेल्प करणार आहेस मला तू? जेवढं कळतंय तेवढं करतोय. तूच बोली ना फाईल शोधायची. ही फाईल घे आणि बघ यातलं, सांग मला. हे मयू, हे काम माझं नाही, हे काम तुझ्या बॉसच, आय मीन तुझ्या बाबांचं काम आहे. का रे? स्क्वेअर वन रियालिटी मध्ये लँड डिलिंगची सगळी कामं तुझा बाबाच करतो, त्यात मास्टर आहे तो. आणि मयू, हे बघ, ही अशी टेक्निकली काम आहे ना, माझ्या डोक्यात जातात. ही सगळी तूच कर. अरे एवढं अवघड पण नाहीये बबन काका. अवघड? हे बघ, कसं आहे ना मयू, कोणाकडून सहाय घ्यायची असतील, कोणाचे पेपर्स बनवायचे असतील ते तू मला सांग. पण क्लायंट बरोबर मीटिंग करणं, त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांना खिशात घालणं, याच्यात आहे ना श्रेयस एकदम परफेक्ट आहे. ही प्रोफेशनल आणि चकाचोनवाली कामं आहे ना, मला अजिबात जमत नाही, डोक्यात जातात माझ्या. बबन काका, मी पण ना बाबांसारखीच होणार आहे, एकदम परफेक्ट. दिसतोय तुझा परफेक्टपणा, किती पसारा करून ठेवलाय. गप ना. आणि तुझी आई पण काही कमी नाहीये. एखादी गोष्ट एखाद्याला कशी पटवून द्यायची हे तुझ्या आईकडून शिकलं पाहिजे. मयू, तू खरंच खूप लकी आहेस, तुला आहे ना जगातले एकदम बेस्ट आई बाबा मिळालेत. ते दोघे ना एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे एकमेकांसाठी. त्या दोघांमधल्या जर का तू चांगल्या क्वालिटीज घेतल्या ना, तर तू खूप पुढे जाशील. आणि त्या दोघांपेक्षाही अजून एक व्यक्ती अशी एकदम जगात भारी सॉलिड, ती तुला उर्जेत सगळं शिकवेल. कोण आहे? कोण आहे?
साक्षात मी बाबन काका कप मयुरी अगं हसतेस काय? मी चेष्टा करत नाहीये, खरं सांगतोय. आई इथे असते तर काय म्हणाली असती की एवढ्या वेळेत ना माझे 3 क्लायंट हँडल करून झाले असते आणि तुम्हाला एक साधी फाईल सॉर्ट आउट करता येत नाहीये. लवकर कर हे धर आणि पटकन कर, आपल्याला घरी लवकर जायचंय. तुलाच मदत करतोय पण हा पसारा कोण आवरणार आहे? मी नाही आवरणार. मी तुला मदत करतो पण हा सगळा पसारा तू आवरायचा. घे हे, तू आवर हे, घे ही फाईल पण तू आवर. काय करू? विद्युतला सांगू की नको? हे कितीही ऑड असलं, कितीही ऑकवर्ड असलं तरी मला हे विद्युतला सांगायलाच पाहिजे. यावर ना कितीही मोठे मॅटर झाले तरीही मला हे विद्युतला सांगायलाच पाहिजे. हॅलो विद्युत, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी तुला खूप कॉल करत होते पण तू माझे फोन उचलले नाहीस म्हणून मी ही व्हॉइस नोट पाठवते. ॲक्च्युली मला तुला हे सांगायचं आहे की मी प्रेग्नंट आहे. हे आपलं बाळ आहे विद्युत. मी हेच सांगण्यासाठी तुला खूप कॉल करत होते पण तू उचलले नाहीस माझे फोन. हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्युत, प्लीज तुला वेळ मिळेल तसं प्लीज प्लीज कॉल बॅक कर. शिल्पी काय झालं इतकी का टेन्स्टस? काय नाही. मग मला बघून दचकलीस का? तू कधी आला? म्हणजे तुम्हाला नोटीस केलंच नाहीस. केव्हाच आलोय मी. पण मला बघून तर तू खुश असायला पाहिजेस ना. पण तू खूप टेन्शन मध्ये दिसतीयस. असं काहीच नाहीये. एनिवेज ते टेन्शन वगैरे सोड आणि हे बघ. हे काय? तू कोर कमिटीची मेंबर झालीयस आणि आज तुला एका कॉन्ट्रॅक्टची खूप इम्पॉर्टंट मीटिंग डॅड बरोबर अटेंड करायची आहे. मला? व्हॉट? अरे काही काय बोलतोयस? मी तुझ्या डॅड सोबत मीटिंगला बसू? नाही नाही, मला नाही जमणार. तू थांब मग माझ्यासोबत. मला पॉसिबल असतं तर मी नसतो का आलो? मला एके ठिकाणी जायचं आहे. अरे पण असं कसं मी तुझ्या डॅड सोबत मीटिंगला बसू? शक्यच नाहीये ते. तू आणि असं डायरेक्ट बॉम्ब काय फोडतोस रे? आधी तरी जरा कल्पना द्यायची होतीस. अगं इतकं काय त्यात? ही छान अपॉर्च्युनिटी आहे तुझ्यासाठी. तुझी मतं मान डॅड समोर म्हणजे डॅड एकदम इम्प्रेस होतील आणि मग तेच तुझं प्रमोशन करतील. नाही पण तरी तू थांब माझ्यासोबत, नाहीतर मी जाणार नाही. ओ गॉड शिल्पी, असं नको करू यार. तू नाही गेलीस तर माझ्या प्लॅनची वाट लागेल. जा ना प्लीज शिल्पी, प्लीज. ठीक आहे, जाते. कूल, मी आत्ता लगेच बाबांना सांगतो. हो कर लगेच फोन. चल मी कळवलंय डॅडला, तू जा बरोबर वेळेवरती. ओके चल मी निघतो माझ्या कामाला. बाय. एक सरप्राईज आहे. सांग बाबा लवकर, या वयात ना आनंदही सहन होत नाही. सांगत नाही, दाखवतो.
स्टार. कार्तिकी, तू तुझ्या हातानेच ना देवासमोर साखर ठेव. ताई, आपल्याला सगळं करायचंय, पण आधी डॉक्टर काय म्हणाले ते सांगतो. डॉक्टरांनी सांगितलंय की कार्तिकी आता आय मीन कार्तिकी मॅडम आता या स्टिकच्या आधारे इंडिपेंडेंटली चालू शकतात, पण त्यांना आता जास्त दगदग करायची नाही आहे. त्या अजून पूर्ण बऱ्या झालेल्या नाहीत, त्यामुळे त्या जर हे विसरल्या तर आपण तिला आपण त्यांना आठवण करून द्यायची. कार्तिकी दीदी, आपण जी गार्डन मध्ये मजा करणार ना, त्याची आधी ड्रॉइंग काढूयात. ठीक आहे, चालेल. खूप कुहू, मामाने काय सांगितलंय कार्तिकीला त्रास द्यायचा नाही म्हणून ना. सॉरी. बरं बाई, मी निघतो. घरी जायच्या आधी मला सबनीस सरांना भेटायचंय आणि संजूही वाट बघतोय. अरे चहा तरी घेऊन जा. अगं नको, पण आता मी जातो, अर्जंट आहे. अगं संजू घरी वाट बघतोय ना, त्यालाही आनंदाची बातमी सांगायची असेल. कार्तिकीचा तोही लाडका आहे ना. बरोबर, निघू मी. अरे पण अगं राहू दे, पुढच्या वेळेला येऊन पिल आणि नुसती कॉफी नाही, पुढच्या वेळेला पोहे पण खाशील. हा प्लॅन चांगला आहे. तसे बरेच दिवस मी तुझ्या हातचे पोहे खाल्ले नाहीत. उद्या मी नक्की येतो आणि कॉफी सोबत पोहे खातो. ओके कार्तिकी. मॅडम मी येऊ. हो ताई, येतो. चल श्रेयस, बाय. मी आलेच. विद्युत काय ग? ऐक ना रे, सांगायचंच राहून गेलं. आजपासून कार्तिकीला फिजिओथेरपीसाठी न्यायची गरज नाहीये. का पण असं का? त्या काही म्हणाल्या का? अरे काहीच नाही म्हणाली ती. म्हणजे आता बरी आहे ती, स्टिक घेऊन चालते. मग फिजिओथेरपीसाठी का न्यायचं ना, घरच्या घरी एक्सरसाइज करता येईल म्हणून म्हणाली. अगं पण ताई, डॉक्टरांनी फिजिओथेरपी कंटिन्यू करायला सांगितली आहे ना, मग आपण आपल्या मनाने कसा निर्णय घ्यायचा? हा त्यांना चालता येतंय, पण अजून नीटशा चालत नाही आहेत त्या. अगं आपण काय निर्णय घेतला आणि त्यांचा पाय बराच नाही झाला, मग असो नको ना व्हायला. तू असं का बघतेस? मी काय चुकीचं बोललो का? नाही, म्हणजे कार्तिकीची तुला जरा जास्तच काळजी वाटायला लागली. नाही नाही असं नाही आहे. अगं त्या मनाने खूप चांगल्या आहेत, त्यामुळे. म्हणून तू तुला आता कार्तिकी म्हणतोस, कार्तिकी मॅडम नाही म्हणत. नाही अग असं काही नाही. विद्युधरे, कार्तिकी आहेस तशी, कुणालाही आवडेल. खूप छान मुलगी आहे. इनफॅक्ट मलाही ती आवडायला लागली आहे. आणि माझ्या अंदाजानुसार ती आता संजूला, माईलाही आवडते. मी कार्तिकीशी बोलेन, पण तिचा डिवोर्स झाल्यानंतर. ते सगळं ठीक आहे, पण तू आधी त्यांना विचार, कारण त्यांचं मत जास्त महत्वाचं आहे. त्यांना म्हणजे कोणाला रे? कार्तिकी मॅडमला. कोणाला? कार्तिकीला. बर, विचार. येऊ.
हॅलो, सॉरी, तुझे बरेचसे कॉल मिस झाले. खरंच सॉरी. नाही, ठीक आहे, मला लक्षात आलं तू बिझी असशील. विद्युत, आपण भेटू शकतो का? हां, एक मिनिट, मी माझं शेड्यूल चेक करतो. हां हां, आत्ता माझ्याकडे वेळ आहे, मी आता लगेच भेटू शकतो. कुठे येऊ आत्ता लगेच? नाही, लगेच नको, एक तासाभरानंतर चालेल. तासाभराने? एक मिनिट. हां, अगं नाही ग, माझी एक अर्जंट मीटिंग आहे सबनीस सरांसोबत. चालेल, तुझं सबनीस सरांकडचं काम झालं की मग भेटू आपण. नाही, ॲक्च्युली मला सांगता नाही येणार किती उशीर होणार, पण मला असं वाटतंय की आज दिवस जाईल तिथे माझा. अच्छा, अख्ख्या दिवसभरात नाहीच का जमणार? म्हणजे मला जरा जरा महत्वाचं बोलायचं होतं. आपण एक काम करूया का, उद्या सकाळी सकाळी भेटूया का? मला वेळ आहे उद्या सकाळी, तू म्हणशील तेव्हा मी येऊन भेटेन. चालेल, तू म्हणतोस तसं सकाळी लवकर भेटू, साधारण 8 वाजता. मी रेडी झाले की मी कॉल करते तुला. ओके, ठीक आहे, चालेल. पण शिल्पी, सगळं ठीक आहे ना? आपण भेटूया आधी, मग बोलूया ना. ठीक आहे, ओके, बाय. ओके. शिल्पी मॅम. हां, मोठ्या सरांनी बोलवले. हो, आलेच म्हणून सांगा त्यांना. काका, काकू, मी इथे का आलो याचा तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल. हा शेला आहे. बाबा जेव्हा आईला मागणी घालायला घरी गेले होते तेव्हा हा शेला ते घेऊन गेले होते, आणि मीही तेच करायला आज आलोय. ही आमच्या घराची प्रथाच आहे असं समजा. काका, काकू, मी शिल्पीला मागणी घालायला आलो इथे. माझं आणि शिल्पीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि मी प्रॉमिस करतो तुम्हाला की मी तिला नेहमी सुखात ठेवीन, तिला कसलीच कमी पडू देणार नाही. सो मी तुमची परमिशन मागायला आलोय. तुम्ही परमिशन द्याल का आम्हाला? अश्विनी, तू या घरातली मोठी सून आहे, यावर तुझं काय मत आहे मला जाणून घ्यायचं. अहो, शिल्पी आणि विक्रम एकमेकांबरोबर खुश असतील तर कुणाची काहीच हरकत नाहीये. विक्रम, माझी परवानगी आहे, पण मला एकदा शिल्पीला विचारायला हवं की तिचं काय मत आहे. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. अश्विनी, अगं, सगळ्यांच्या हातावर साखर ठेव. इतक्या दिवसांनी घरात आनंदाची बातमी ऐकायला मिळाली, त्यापेक्षा असं कर ना, गोडाचा शिराज कर. हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुमची तब्येत कशी आता? अहो, या घरातली सगळीच माणसं माझी इतकी काळजी घेत आहेत, त्याच्यामुळे मी बरी सुद्धा आहे आणि खूप आनंदात आहे. आणि आता तर तुमच्यासाठी आणि शिल्पीताईंसाठी तर खूप जास्त आनंदात आहे. थँक्यू. काका, काकू, माझं आणखी एक काम होतं तुमच्या सगळ्यांकडे. मी एक शिल्पीसाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय ती घरी यायच्या आधी. तुम्ही ते केलं तर चालेल का? तुम्हाला तुमची परमिशन असेल तर. अरे, त्यात काय विचारायचं, चालेल आम्हाला. मी काहीतरी गोडाचं करून आणते, तुम्ही बसा ना. हो. गणू, सगळ्या परिस्थितीतनं मार्ग दाखवतोस तू. बाहेर शिल्पी आणि विक्रमचं लग्न होतं,
याचा अर्थ असा आहे का कार्तिकी आणि विद्युतचं पण लग्न होऊ शकत हे तू संकेत देतोस का मला? असं असेल तर खरंच थँक्स.